नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, शबरी घरकुल योजना या योजनेबद्दलच एक महत्त्वाचं अपडेट आपल्यासाठी घेऊन आलोय। तर मित्रांनो, नुकतंच या योजनेसाठीचा एक महत्त्वाचा शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे। आणि मित्रांनो, या शासन निर्णयानुसार शबरी घरकुल योजनेद्वारे लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे, त्यांना स्वतःची घरे दिली जाणार आहेत। तर मित्रांनो, या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याबद्दलची माहिती विस्तारपणे या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। तर तो शासन निर्णय काय आहे आणि तो अर्ज तुम्ही कशा प्रकारे भरणार आहात, त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला कसे अवेलेबल होतील, कसे उपलब्ध होतील, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा, कारण अशाच प्रकारचे अपडेट आणि शासन निर्णय योजनांची माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाते। मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत की या योजनेसाठी तुम्हाला कशा प्रकारे डॉक्युमेंट्स जमा करायचे आहेत, कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि ती डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठे उपलब्ध होणार आहेत, तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, वेळ न लावता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ। मित्रांनो, राज्यातील ज्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबाची घरे कुडा मातीची आहेत किंवा अनुसूचित जमातीची जी कुटुंबे बेघर आहेत, अशा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे 2013 पासून शबरी आदिवासी घरकुल योजना राज्यात राबविण्यात येत आहे। सदर शासन निर्णयामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्जदाराने सादर करावयाच्या कागदपत्राबाबत नमूद केलेले आहे। सदर योजनेसाठी अर्ज करताना अर्जाची विहित नमुना नमूद नाही, त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून वेगवेगळ्या नमुन्यांमध्ये अर्जदारांकडून अर्जाची व वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करण्यात येते। त्यामुळे या शासन निर्णयासोबत जी डॉक्युमेंट्स दिलेली आहेत, जी कागदपत्रे आपल्याला सांगितलेली आहेत, ती कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडावायची आहेत। आणि त्याचबरोबर या शासन निर्णयामध्ये जो अर्ज आपल्याला दिलेला आहे तो अर्ज सुद्धा आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या भरायचा आहे। तर सर्वप्रथम आपण पाहूयात की शासन निर्णय काय आहे। तर इथे आपण पाहू शकता मित्रांनो की शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांबाबतची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली। दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला। जो अर्ज आपल्याला करायचा आहे तो अर्ज सुद्धा यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। तो अर्ज आपण पाहू शकता मित्रांनो, आदिवासी विकास विभागाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्जाचा नमुना यामध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे। तर यामध्ये या अर्जाची माहिती जर आपण घेतली तर या अर्जामध्ये कोणकोणती माहिती भरायची आहे इथे आपण पाहू शकता। अर्जदाराचे संपूर्ण नाव, त्यानंतर संपूर्ण पत्ता, नंतर आधार क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक म्हणजेच राशन कार्डचा नंबर, त्यानंतर बँक खाते तपशील, बँक त्यामध्ये तुम्हाला बँकेचे नाव व खाते क्रमांक इथे भरायचा आहे, त्यानंतर जन्मदिनांक, त्यानंतर तुमचं वय, त्यानंतर तुमची जमात जात इथे आपल्याला द्यायची आहे, तुमचं लिंग म्हणजे स्त्री पुरुष जे काय असेल ते इथे तुम्हाला नमूद करायचं आहे, त्यानंतर विवाहित आहात का अविवाहित आहात त्याबद्दल माहिती द्यायची आहे। विवाहित असल्यास आपल्याला किती मुले किती मुली याबद्दलची माहिती, अपत्य संख्यांची माहिती आपल्याला इथे द्यायची आहे। त्यानंतर कुटुंबातील व्यक्तींची संख्या, तुमच्या राशन कार्डवर जेवढे कुटुंबातील सदस्य असतील त्याबद्दलची माहिती आपल्याला इथे भरायची आहे। त्यानंतर योजनेचे नाव आणि मागणी याबद्दल आपल्याला इथे माहिती भरायची आहे। तुम्ही योजनेचं जे नाव आहे ती, तर योजनेचं नाव भरते वेळेस आपल्याला शबरी आदिवासी घरकुल योजना अशा प्रकारे नाव भरायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न आपल्याला इथे भरायचं आहे। त्यानंतर उत्पन्नाचे साधन, तुम्ही शेती करता का व्यवसाय करता याबद्दलची माहिती इथे द्यायची आहे। स्वतःच्या मालकीची जागा आहे काय, होय किंवा नाही हा पर्याय निवडायचा आहे। आणि जर अर्जदार पुढील पैकी आहे काय, जर आपल्याला या पर्यायापैकी एखादा पर्याय लागू होत असेल तो पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे। जसे की तुम्ही भूमिहीन असाल तर भूमिहीन, तुम्ही विधवा असाल तर विधवा, परित्यक्त्या असाल तर परित्यक्त्या, दिव्यांग असाल तर दिव्यांग हा पर्याय निवडायचा आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जातीय दंगलीमध्ये नुकसान झालेलं असेल तर त्या तोही पर्याय इथे निवडू शकता। त्यानंतर अट्रॉसिटी ऍक्ट नुसार पीडित झालेल्या अनुसूचित जमातीची पात्र व्यक्ती जर असाल तर तो सुद्धा पर्याय इथे निवडू शकता। आणि जर तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर तो सुद्धा पर्याय तुम्ही इथे निवडू शकता। तर मित्रांनो, या अर्जाच्या शेवटी आपल्याला एक टीप देण्यात आली की यापैकी लागू असेल तिथे चिन्हांकित करावे व अर्जासोबत प्रमाणपत्र जोडावे। तर या बाबींपैकी जी काही बाब तुम्हाला लागू होत असेल त्या बाबीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि ते प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडून द्यावायचे। त्याखाली आपल्याला प्रकल्प कार्यालयामार्फत अथवा इतर विभागांमार्फत यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे काय याबाबतचं एक प्रमाणपत्र आहे। आणि जर तुम्ही तो लाभ घेतलेला असेल तर त्या योजनेचं नाव तुम्हाला इथे भरायचं आहे आणि कोणत्या वर्षी तुम्ही त्या योजनेचा लाभ घेतला आहे त्याबद्दल सुद्धा माहिती द्यायची आहे। त्यानंतर एक स्वघोषणा प्रमाणपत्राची सूचना आपल्याला देण्यात आली। या अर्जामध्ये वरील प्रमाणे देण्यात आलेली माहिती खरी आहे, तपासणी दरम्यान माहिती खोटी आढळून आल्यास
मी स्वतः कायदेशीर कारवाई जबाबदार आहे याबाबतचं एक सुघोषणापत्र आपल्याला इथे भरायचं आहे आणि अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी आपल्याला इथे भरायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारचा अर्ज आहे आणि आता अर्ज भरल्यानंतर तुम्हाला या सोबत या अर्जासोबत जोडावयाची जी आवश्यक कागदपत्रे आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो इथे अवेलेबल करायचे आहेत. त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. नंतर तुमच्याकडे जमातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट तुमचं यासाठी आवश्यक आहे. त्यानंतर 7/12 उतारा किंवा नमुना 8 उतारा तुमच्यासाठी जागेचा उतारा तुम्हाला देणं गरजेचं आहे. घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी हा पुरावा तुम्हाला देणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा तुम्हाला इथे उपलब्ध करायचा आहे. त्यानंतर ग्रामसभेचा ठराव तुमच्या ग्रामपंचायतकडून तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर शिधापत्रिका म्हणजे राशन कार्ड द्यायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्यानंतर एक रद्द केलेला धनादेश म्हणजे कॅन्सल चेक तुमच्या बँकचा तुम्हाला इथे अवेलेबल करावायचा आहे. तर अशा प्रकारचे अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्र आपल्याला इथे नमूद करण्यात आलेली आहेत. तर ही संपूर्ण कागदपत्रे आणि हा व्यवस्थितरित्या भरलेला अर्ज एक सोबत जोडून घ्यावायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करावायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही शफरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता. यासाठीचा जो अर्ज लागणार आहे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे त्याबद्दलची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे. तर मित्रांनो हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि या शासन निर्णयासोबत जो अर्ज आहे तो सुद्धा आम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही हा शासन निर्णय घेऊ शकता, हा अर्ज सुद्धा डाउनलोड करू शकता आणि या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचा अपडेट होतं, शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठीचा अर्ज कशा प्रकारे करायचा आहे आणि यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहणार आहे. शबरी घरकुल योजनेबद्दल तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा, त्यावर उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि या व्यतिरिक्त कोणत्याही योजनेची तुम्हाला माहिती हवी असेल तर ते सुद्धा आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्यावर सुद्धा तुम्हाला नक्कीच माहिती दिली जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन माहितीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.